बेंगलुरु में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को तोड़े जाने के विरोध में नागपुर में भी रोष देखा जा रहा है। शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्य नागपुर की ओर से महल स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का दूध से मंत्रोच्चार के साथ अभिषेक किया गया। धनेश्वर पटेल के नेतृत्व में घटना की निंदा की गई है। कार्यकर्ताओं ने आरोपियों के खिलाफ कड़ी से कड़ी सजा की मांग की और कर्नाटक सरकार की निंदा करते हुए बर्खास्तगी की मांग की है और कहा है कि ऐसी घटना दोबारा ना हो, इसके लिए केंद्र सरकार संज्ञान लेते हुए कानून बनाए जिससे भविष्य में ऐसी घटना ना हो सके। मराठा साम्राज्य के संस्थापक शिवाजी महाराज न केवल महाराष्ट्र के बल्कि पूरे देश के लिए पूज्य हैं। उनका कोई भी अनादर और अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा। इस दौरान पूर्व उप महापौर शेखर सावरबांदे, रमन टवकर, नूतन रेवतकर, अरशद सिद्दीकी, संतोष सिंह, जावेद खान आदि उपस्थित थे। काल जो कर्नाटकामध्ये बेलगममध्ये ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शाई फेकून जो अपमान केलेला आहे, आपल्या देशात आपण महापुरुषांना अतिशय मानतो, आपण पुतळ्यांना सुद्धा एक मान देतो, सन्मान देतो, देवाचा दर्जा देतो, अशा पुतळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, शिवाजी महाराज असतील, अजून इतरत्र जे काही ज्योतिबा फुलेंचे असतील, सगळ्यांच्या पुतळ्याला आपण सन्मान तेवढाच देतो। परंतु आता अशी परिस्थिती आलेली आहे की आपल्या देशातले आपल्या महाराष्ट्रातले पुतळे सुद्धा सुरक्षित राहिलेले नाही। आज अशी विटंबना करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं आंदोलन म्हणून नाही, परंतु सांकेतिक त्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही जेवढा छळ कराल तुम्ही तेवढा छळाचा आम्ही तुमचा बदला घेऊ। आज ज्या पद्धतीने आम्ही इथे येऊन आम्ही अभिषेक शर्करा अभिषेक केला, आम्ही महाराजांच्या विषयामध्ये आमची आत्मा आमची श्रद्धा आहे, आमची श्रद्धा असल्यामुळे आम्ही आज इथे व्यवस्थित त्यांचा अभिषेक करून एकेयाने दुधाने शर्कराने अभिषेक करून आज त्यांना एक मान दिला, वंदना केली, आज आरती करून आम्ही एक त्यांना एक सांकेतिक जे कोणी याचे अकृत कृत्य करणारे आहेत त्यांना एक संकेत देतो की याच्या पुढे भविष्यामध्ये आता तर आम्ही या पद्धतीचे आम्ही आंदोलन कर सांकेतिक हे आंदोलन केलेले आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।